पक्षातले काही नेते वाडेश्वर कट्ट्यावर एकत्र जमले आणि खाद्यपदार्थांवर ताव मारत कोण बाजी मारणार याबद्दल खास पुणेरी चर्चा करू लागले. चला बघूयात ते नेमके काय चर्चा करतायत ती. महाराष्ट्रामधल्या विधानसभेच्या मतमोजणीला अक्षरशः काही तास राहिलेले आहेत आणि यावेळी अत्यंत सुरक्षित लढती आहेत, कारण पंचरंगी लढती आहेत आणि पुण्यामध्ये प्रत्येक गोष्टीवरती चर्चा होत असते. वाडेश्वर कट्टा हा अलीकडे खूप फॉर्मा झालेला आहे. या वाडेश्वर कट्ट्यावरती सगळ्या पुण्यातल्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्यामध्ये काय चर्चा रंगतायत, काय अंदाज आहेत, काय अडाखे आहेत हे आपण जाणून घेतोय. अक्षरशः काही तास राहिलेले आहेत. अनिल शिरोळे, लोकसभेमध्ये जी जादू चालली मोदींची ती चालणार का? पुण्यामधल्या ज्या जागा आहेत आठ, काय तुमचं भाकीत आहे पुण्यामधल्या आठ जागांवरती काय होणार? पंतप्रधान झाल्यानंतरचा चार महिन्याचा जो काही केंद्र सरकारचा आणि मोदींचा जो कामाचा झपाटा आहे, मला असं वाटतं लोकसभेपेक्षा विधानसभेमध्ये जास्त चांगलं वातावरण आहे, त्यामुळे पुण्यातल्या आठही जागा भारतीय जनता पक्षाची जिंकते. आपण शिवसेनेकडे जाऊयात. श्यामराव हे म्हणतात की लोकसभेच्या वेळेस ते गुजरातचे मुख्यमंत्री होते, आता ते देशाचे पंतप्रधान आहेत, त्यावर लोकसभेपेक्षा जास्त करिश्मा मोदींचा बघायला मिळेल पुण्यात. तुमच्याकडे आठ पैकी चार उमेदवार तुम्हाला आयात करावे लागले, काय परिस्थिती आहे आठ मतदारसंघात पुण्याची शिवसेनेची? पुणे शहरामध्ये शिवसेनेचे किमान पाच आमदार निवडून येतील. मोदी इफेक्ट जाणवणार नाही, मोदींचा प्रभाव जाणवणार नाही. यावेळेला उद्धवसाहेब ठाकरेंच्या रूपाने महाराष्ट्रामध्ये आणि पुणेकरांनी एक चांगला मुख्यमंत्री पाहिलेला आहे. पुणेकर नागरिकांना एक आश्वासक चित्र उद्धवसाहेब ठाकरे यांच्या रूपाने दिसलेलं आहे. मोदींपेक्षा उद्धवचा प्रभाव जाणवला. आपण मनसेकडे लगेच जाऊयात. लोकसभेच्या वेळेस तुमच्या नेत्याने आवाहन केलं होतं की आमचे जरी खासदार निवडून आला तरी आम्ही मोदींनाच पाठिंबा देणार, अशी एक थोडीशी संभ्रमावस्थेत भूमिका होती. आता तर त्यांनी थेट मोदींना अंगावर घेतलेला आहे. काय म्हणाल, राज ठाकरेंचा प्रभाव पुण्यात दिसणार आहे काय? काय आठ जागांवरती परिस्थिती असेल? नाही, निश्चित राज ठाकरेंचा प्रभाव पुणे शहरामध्ये दिसेल, कारण यापूर्वीचं जर तुम्ही इतिहास बघितला तर तुम्हाला दिसलं असेल की पुणे शहरामध्ये 29 नगरसेवक निवडून आले राजसाहेबांच्या इथं. आणि त्याच पद्धतीने आता सुद्धा आमच्याकडे बघा, तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक पक्षामध्ये उमेदवार आयात करावे लागले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव असा पक्ष आहे की आपला कार्यकर्ता म्हणतो किती छोटा मोठा असे ना, त्याला उमेदवारी दिली आणि आम्ही आमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना मोठं करायचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीला काय अपेक्षा आहे? 114 जागा आम्ही लढवत होतो आणि वेगळे झाल्यामुळे आम्हाला 281 जागा लढवाव्या लागल्या. आपण पुण्याचं बोलूया. पुण्यामध्ये, पुणे शहरामध्ये गेल्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाला एक जागा मिळाली होती. यावेळेस त्यानंतर झालेली महानगरपालिकेची निवडणूक, पुणे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं झालेलं काम, हे सगळं पाहिल्यानंतर यावेळेच्या निवडणुकीमध्ये एक जागेमध्ये आणखी दोन जागांची भर ही निश्चित पडेल. 19 तारखेला या तीन जागा कोणत्या आहेत ते आपल्याला पाहायला मिळेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोणत्याही परिस्थितीमध्ये तीन जागापेक्षा आम्ही कमी. मला ते एक्झिट पोलचा निकाल आणि हे सगळं राहू द्या, ते सांगायला देशातले आणि राज्यातले नेते. मला फक्त तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना एक विनंती आहे की पुण्यात ज्या पद्धतीने राजकारण विरहित शहराकरता हे सगळे मित्र एकत्र आले, ही संस्कृती राज्यातल्या प्रत्येक शहरामध्ये राहिली पाहिजे, तर त्या त्या शहराचा विकास होईल. लोकशाहीचं सौंदर्य आहे पुण्याचं वैशिष्ट्य, मान्य पुण्यातच होऊ शकतं, बाकी महाराष्ट्रात कुठे नाही. वाडेश्वर कट्टा यांनी हे संस्कृती जपली आहे, त्या वाडेश्वर कट्ट्याला खरं मला तरी पण प्रत्येक पुणेकराला एक मत असतं, त्यामुळे आणि तुम्ही तर असेल पुणेकर आहात, त्यामुळे तुमचं राज्याच्या एक्झिट पोलवरती आम्हाला मत पाहिजे काय? नाही, पुण्यामध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेस एक नंबरला येणार नाही हे वस्तुस्थिती आहे, ते मान्य केलं पाहिजे आणि काही गोष्टी उघडपणे मान्य करायला शिकलं पाहिजे. किती म्हणते की किंग मेकर प्रफुल्ल पटेल म्हणतात, तुम्ही काय किंग मेकर असणार आहे? आता किंग मेकर म्हणतात याचाच अर्थ राष्ट्रवादीचा आणि भारतीय जनता पक्षाचा आधी युती झाली होती. आपण बघतोय प्रत्येकाचे आपापले आडाखे आहेत. पुण्याचं काय राजकीय चित्र राहील, राज्याचं काय राजकीय चित्र राहील? वडा मैदान फारसं लांब नाहीये. जेव्हा मतमोजणी पूर्ण होईल तेव्हा आपण परत येऊयात आणि या सगळ्यांनी जे व्यक्त केलेले अंदाज आहेत ते कितपत बरोबर आहेत ते पण आपण चेक करूया. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह अद्वैत मेहता, आयबीएन लोकमत, पुणे. अद्वैतने पुण्याचं सौंदर्य दाखवलेलं आहे आणि तो जसं म्हणतोय प्रत्येक पुणेकराला एक मत असतं. अद्वैतचं एक्झिट पोलवरचं काय